आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कायद्यात दुरुस्ती करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. आमदार उल्हास पाटील. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्रातील सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी केली. या ठिकाणी संपूर्ण तालुक्याच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या सर्वांच्या ताकदीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण जमलोय. मगापासून आमच्या भगिनींनी आपलं मनोरथ व्यक्त केलंय. खरं म्हणजे इथं पण वेळेची वेळ सुद्धा शासनानं आणायला नाही पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शांततेच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनाकडे मांडण्याचं काम जगाच्या पाठीवर मराठा समाजानं संपूर्ण हिंदुस्थानमध्ये करून दाखवलेलं आहे. आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आलोय अशाच पद्धतीनं इतर राज्यांमध्ये सुद्धा आणि इतर देशामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधव आहे त्या त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा द्यायचं काम आपल्या समाज बांधवांनी सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी केलंय. खरं म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन चालू आहेत. परवा गारगोटीच्या संपूर्ण त्या मडोळांनी इतर भागातल्या लोकांनी जवळजवळ 100 युवकांनी जलसमाधी आंदोलन हातामध्ये घेतलं. आमचे सहकारी मित्र आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्याला नेमकं पाहिजे काय आणि कशा करता मागायला लागलोय हे खऱ्या अर्थानं आता पण बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणारा मराठा समाजाने या समाजाची रोजीरोटी आता शेतीसारख्या व्यवसायातनं पूर्ण होत नाही. आरक्षणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळतं तशा पद्धतीची आवश्यकता आज मराठा समाजातल्या युवकांना सुद्धा युवतींना सुद्धा पाहिजे. आणि आज ही मागणी मान्य केल्याशिवाय हटायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार या सगळ्या लोकांनी केलाय. मग अशी वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण आत्महत्याला सामोरं न जाता लढून आपण मिळवायचा आहे. मराठा समाज हा मरणारा समाज नाही तर अंगावर आलं तर शिंगावर घेऊन मारणारा समाज आहे हे कृतीच्या माध्यमातून आपण आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाणारा गुन्हेगोविंद नांदणारा एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तृत असणारा हा मराठा समाज आज आक्रोश अशा पद्धतीनं रस्त्यावरती करायला लागलाय. सरकारनं वेळीच या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यावी. लागलीच गरज तर कायद्यात सुधारणा करावी. कायदा कुणी केला? माणसांनी केला. कुणासाठी केला? तर तमाम जनतेसाठी केला. आणि याच्यामध्ये सुधारणा करायचा सुद्धा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना आहे. आणि सरकारनं आता याच्यामध्ये अंत न पाहता लागलीच गरज पडलीच गरज तर कायदा सुधारणा करा पण आम्हाला आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला जगता येणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या सगळ्या मराठा समाजातल्या युवकांनी केलाय. त्यातलाच एक भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहेत. निश्चितच सरकार या विषयावर सकारात्मक निर्णय घेईल अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो. दत्ताळाला सुद्धा एक मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघालेला आहे. कुंभवळमध्ये मगाशी आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीनं जयशिंगपूरमध्ये रॅली काढून एका ठिकाणी ठियाचं आंदोलन चालू आहे. अशाच पद्धतीचं ऐतिहासिक आंदोलन कोल्हापूरला दसरा चौकात चालू आहे. माझे बाकीचे सहकारी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत. सगळ्या तालुक्यातनं लोकप्रतिनिधी आले मात्र शिरोडचा लोकप्रतिनिधी आला नाही असा आरोप माझ्याकडे यायला नको म्हणून तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी जायची परवानगी मागून आपलं